भक्तों को आकर्षित करता भिवंडी केदारनाथ मंदिर की झांकी। स्वर्गीय पंडित नाना मित्र मंडल द्वारा केदारनाथ मंदिर की तैयार की गई झांकी। गणेशोत्सव का त्यौहार शुरू हो चुका है, सभी गणेश मंडलों ने विशेष झांकियां तैयार की है, तो वहीं पर भिवंडी कामतगढ़ चंदनबाग में स्वर्गीय पंडित नाना मित्र मंडल के संस्थापक अध्यक्ष साईनाथ भाऊ पवार के मार्गदर्शन में इस वर्ष उत्तराखंड स्थित केदारनाथ मंदिर की झांकी तैयार की गई है, जिसे देखने के लिए भक्तों की भीड़ उमड़ पड़ी है। इस केदारनाथ मंदिर की झांकी में गणपति बाप्पा विराजमान है। मुख्यतः मंडल के कार्याध्यक्ष विराज पवार अपने युवा समर्थकों के साथ भक्तों की सुरक्षा के लिए हमेशा उपस्थित रहते हैं। यावेळेस आपला 33वा वर्ष आहे आणि आपण यावेळेस केदारनाथ मंदिर हे केलेलं आहे आणि साधारण दोन वर्ष आपल्याला गणपती महोत्सव साजरा करता आला नाही आहे, तर दोन वर्षांनी आपण जल्लोष असा मोठा उत्सव, आपण गणपतीचा जो उत्सव आहे आपला महाउत्सव असतो तो आपण दोन वर्षांनी साजरा केला आहे। केदारनाथ मंदिर आपण बनवलेलं आहे यावेळेस आणि भक्त लोकांची अशी खूप मोठी अफाट गर्दी पण आपल्याकडे चालू आहे। चांगलं आपल्याला हे पण भेटतं आहे, चांगलं लोकांना खूप मजा येते आहे दर्शन घेताना, आवडलेलं आहे लोकांना। तर यावेळेस केदारनाथचं मंदिर आपलं आहे। भक्तांना निरोप मी एक मित्र, युवा मित्र म्हणून मी भक्तांना असा निरोप देईल की आपण दोन वर्षानंतर जे आपल्याला साजरा करायला भेटलं आहे गणपती, त्यात आपण सगळे एकजुटीनी दर्शन घ्यायला येऊ आणि सगळे एक सोबत आपण इकडं दर्शन घ्यायला येऊ आणि जो गॅप आपला पडलेला आहे दोन वर्ष, जे आपल्याला मजा जी आपण करायचो एक गणेशोत्सव म्हणून आपला एक मजा जी राहायची ती आपल्याला यावेळेस सेलिब्रेट करता येईल। तर मी सगळ्यांना सांगतो की एकजुटीने आपण सगळे काम करून एक सगळीकडे दर्शन घ्यायला जाऊ, जिथे जिथे आपल्याकडे गणेशोत्सव होत आहे तिथे।